जागतिक अर्थव्यवस्था आणि देशाच्या प्रगतीसाठी खुल्या व्यापारातले अडथळे दूर होणं काळाची गरज. जागतिक सीमाशुल्क संघटनेच्या बैठकीत वित्तमंत्री अरुण जेटली यांचं प्रतिपादन. भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर आगामी काळात वाढेल तसंच बँकिंग यंत्रणा स्थिर राहील असा मुडीजचा अंदाज. पोलंडमध्ये सुरू झालेल्या जागतिक हवामान बदल विषयक परिषदेत पॅरिस करारातल्या मार्गदर्शक तत्वांना अंतिम स्वरूप दिलं जाण्याची शक्यता. मराठा आरक्षण प्रकरणी खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयात कॅव्हिएट दाखल. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेल्या कार्यकर्त्यांविरोधात पुणे न्यायालयात दाखल करण्यात आलेलं आरोपपत्र 8 डिसेंबरपर्यंत सर्वोच्च न्यायालयातही दाखल करण्याचे राज्य सरकारला आदेश. आणि जम्मू काश्मीरच्या दक्षिण काश्मीर भागातून जैश ए मोहम्मदच्या 10 दहशतवाद्यांना अटक. पोलीस आणि दहशतवादी कटही उधळला. नमस्कार, 4:30 बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्तारानं. खुला व्यापार ही आजच्या आर्थिक क्षेत्राची गरज असून त्यातले अडथळे दूर झाले पाहिजेत असं सांगून केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यापारासाठी सीमा खुल्या करण्याचं आवाहन सर्व देशांना केलं आहे. जागतिक सीमाशुल्क संघटनेच्या धोरण आयोगाच्या 80व्या बैठकीला आज मुंबईत सुरुवात झाली. जेटली यांनी या बैठकीला व्हिडिओ लिंकद्वारे संबोधित केलं. व्यापारातले अडथळे जेवढे शक्य होतील तेवढे कमी केल्यास जागतिक अर्थव्यवस्थेबरोबरच प्रत्येक देशासाठी ते हिताचं ठरेल असं जेटली यांनी सांगितलं. जगभरातल्या राष्ट्रांनाही ही जाणीव होऊ लागली आहे असं सांगून यासाठी भारताची वचनबद्धता त्यांनी व्यक्त केली. सरकारनं उचललेल्या पावलांमुळे सीमापार व्यापारात भारत 146 वरून यावर्षी 80व्या क्रमांकावर पोहोचल्याचं त्यांनी सांगितलं. ग्राहकांना आवश्यक सर्वोत्तम गुणवत्तेच्या सर्व सेवा पुरवणं किंवा सर्व वस्तूंचं उत्पादन घेणं कोणत्याच देशाला शक्य नसल्याचंही जेटली यांनी सांगितलं. 3 दिवस चालणाऱ्या या सत्रामध्ये 30 पेक्षा जास्त देशांच्या सीमाशुल्क विभागाचे उच्चाधिकारी शिष्टमंडळासह उपस्थित आहेत. या सत्रात व्यापार सुविधा, अवैध वित्तीय पुरवठा, लहान अर्थव्यवस्थांपुढील आव्हानं या विषयांवर चर्चा होणार आहे. मार्च 2019 संपणाऱ्या वित्तवर्षात भारताचा विकासदर 7.2% राहील तर पुढच्या वर्षात तो 7.4% राहील असा अंदाज पतमानांकन संस्था मुडीजनं वर्तवला आहे. आर्थिक वृद्धी चांगली राहण्याच्या पार्श्वभूमीवर येत्या 12 ते 18 महिन्यांसाठी भारतीय बँकिंग यंत्रणा स्थिर राहील असा अंदाजही मुडीजनं वर्तवला आहे. कार्यान्वयन वातावरण, मालमत्ता गुणवत्ता, भांडवल, वित्तपुरवठा आणि तरलता, नफा आणि क्षमता तसंच सरकारी सहाय्य या 6 निकषांच्या आधारे हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अमेरिका आणि चीनमधलं व्यापार युद्ध काहीसं शिथिल झालं आहे. अमेरिकेकडून आयात करण्यात येणाऱ्या वस्तूंवर वाढवण्यात आलेलं शुल्क कमी करण्याची तयारी चीननं दाखवली आहे. जगातल्या 2 मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिका आणि चीन या 2 देशांमधल्या व्यापार युद्धाला युद्धविराम मिळाल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं आहे. आगामी 3 महिन्यात चीन आणि अमेरिका एकमेकांच्या आयात वस्तूंवर कोणतेही नवे शुल्क लादणार नाही. चीन आणि अमेरिकेनं एकमेकांवर कुरघोडी करत जशास तशीही भूमिका घेत आयात वस्तूंवर मोठं शुल्क लादलं होतं. चीन आणि अमेरिकेनं घेतलेल्या या भूमिकेमुळे आशियाई शेअर बाजारात उत्साहाचं वातावरण आहे. हवामान बदलाबाबत संयुक्त राष्ट्रांची 24वी परिषद पोलंडमधल्या काटोवाईस इथं सुरू झाली आहे. 14 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या परिषदेत 2016 साली अंगीकारण्यात आलेल्या पॅरिस कराराच्या अंमलबजावणीतल्या मार्गदर्शक तत्वांना अंतिम स्वरूप दिलं जाण्याची शक्यता आहे. भारतातर्फे पर्यावरण मंत्री डॉ हर्षवर्धन भारताच्या शिष्टमंडळाचं प्रतिनिधित्व करत आहेत. ही परिषद आणि पॅरिस करार यांचे तत्व तसंच तरतुदीनुसार या परिषदेचा निष्कर्ष संतुलित, सर्वसमावेशक आणि सातत्यपूर्ण असायला हवा असं डॉ हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे. दरम्यान जागतिक बँकेनं हवामान कृती गुंतवणुकीत 2021 ते 2025 या वर्षासाठी तब्बल 200 अब्ज अमेरिकी डॉलर्स निधी घोषित केला आहे. राज्य सरकारनं मराठा समाजाला दिलेलं 16% आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकून राहावं यादृष्टीनं आरक्षणाला कोणी आव्हान दिल्यास खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयात कॅव्हिएट दाखल केलं. त्यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयातही मराठा आरक्षणाचे समर्थक विनोद पाटील यांनी ही कॅव्हिएट दाखल केली आहे.
1 डिसेंबर पासून मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात 16% आरक्षण देणारा कायदा राज्यभर लागू करण्यात आला. या कायद्याच्या विरोधात काही व्यक्ती, संस्था आणि संघटनांकडून न्यायालयात आव्हान दिलं जाण्याची शक्यता आहे. हे आव्हान खोडून काढण्याच्या दृष्टीनं राज्य सरकारनं हे पाऊल उचललं आहे. कॅव्हेट दाखल झाल्यामुळे आता सरकारची बाजू ऐकून घेतल्याशिवाय सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार नाही. तसंच आरक्षणाच्या विरोधात कोणीही आव्हान दिलं तर निर्णय देण्याअगोदर राज्य सरकारला कळवलं जाईल आणि राज्य सरकारची बाजू ऐकल्यानंतरच न्यायालय निर्णय देईल. मराठा आरक्षणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात आज अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी याचिका दाखल केली असून हे आरक्षण घटनाबाह्य असल्याचं सांगत ते रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांविरोधात पुणे न्यायालयात दाखल करण्यात आलेलं आरोपपत्र 8 डिसेंबरपर्यंत सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहे. आरोपींविरोधात कोणते आरोप लावण्यात आले आहेत ते पाहायचे आहेत असं सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठानं राज्य सरकारचे वकील मुकुल रोहतगी यांना सांगितलं. या प्रकरणी तपास अहवाल सादर करण्यासाठी 90 दिवसांची मुदतवाढ देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. त्याविरोधात राज्य सरकारनं केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान खंडपीठानं हे निर्देश दिले. या प्रकरणी 11 डिसेंबरला पुढील सुनावणी होणार आहे. तेलंगण आणि राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठीचं मतदान आता 4 दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे या राज्यांमधल्या प्रचारानं वेग घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानातल्या जोधपूर इथं प्रचारसभा घेतली. असत्य गोष्टींचा प्रचार करण्यात काँग्रेसचा हात कोणीही धरू शकत नाही असं सांगून पंतप्रधानांनी काँग्रेसवर कडाडून टीका केली. सत्तेवर येण्याचं काँग्रेसचं स्वप्न प्रत्येक राज्यात धुळीला मिळालं आहे. राजस्थानातही ते धुळीला मिळेल असं पंतप्रधान म्हणाले. राजस्थानमध्ये विरोधी पक्ष सत्तेवर येण्याचा कल राहिल्यामुळे आपण सत्तेत येऊ असं काँग्रेसला वाटत आहे. मात्र यावेळेस असं होणार नाही असं सांगून राजस्थानात पुन्हा भाजपा सत्तेवर येण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान आज तेलंगणातल्या हैदराबाद इथंही प्रचारसभा घेणार आहेत. दरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी तेलंगणातल्या गडवाल इथं प्रचारसभा घेतली. तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांनी तेलंगणच्या जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप गांधी यांनी यावेळी केला. जम्मू काश्मीरमधल्या शोपियान जिल्ह्यातल्या संग्रान गावात सुरक्षा दलं आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या भागात दहशतवादी लपले असल्याची गुप्तवार्ता सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानुसार सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरू केली असता दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. याबाबतचं अधिक वृत्त अजून हाती आलेलं नाही. दरम्यान जम्मू काश्मीर पोलिसांनी बंदी घालण्यात आलेली दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदचे 2 कट उधळून लावले आहेत. तसंच पॅम्पोर भागात तिलख्रू आणि अवंतीपुरा इथल्या त्राल इथून 10 दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्या दरम्यान अबुधाबी इथं होणाऱ्या संयुक्त आयोग बैठकीच्या 12व्या सत्राला उपस्थित राहण्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आज रवाना होणार आहेत. वित्तीय आणि तांत्रिक सहकार्य या विषयावर होणाऱ्या या सत्रात स्वराज यांच्यासह युएईचे परराष्ट्र व्यवहार मंत्री शेख अब्दुल्ला बिन झायद अल नहयान हे सह अध्यक्ष म्हणून सहभागी होणार आहेत. महात्मा गांधी यांची 150वी जयंती आणि आधुनिक युएईचे संस्थापक शेख झायद यांच्या जन्मशताब्दीनिमित्त गांधी झायद डिजिटल संग्रहालयाचं सुषमा स्वराज यांच्या हस्ते अबुधाबी इथं आज उद्घाटन होणार आहे. भारतीय नौदलात आणखी 56 युद्धनौका आणि पाणबुड्यांची गरज असून त्यांच्यासह लढाऊ विमानं वाहून नेणारं तिसरं मालवाहू जहाजही नौदलात समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे अशी माहिती नौदल प्रमुख अॅडमिरल सुनील लांबा यांनी दिली. नवी दिल्लीत आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नौदलाची क्षमता वाढवण्याची गरज असून त्यादृष्टीनं 32 युद्धनौका बनवण्याचं काम सुरू आहे असं त्यांनी सांगितलं. भारताच्या सागरी संरक्षणासाठी नौदल अव्याहतपणे दक्ष आणि सज्ज आहे अशी ग्वाही त्यांनी दिली. नौदलाच्या नव्या जहाजांमध्ये महिला अधिकारी नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे. विक्रमादित्य जहाजावर याआधीच महिला अधिकारी नेमण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षभरात नौदलानं चाचेगिरीचे 44 प्रयत्न हाणून पाडले आणि 120 चाच्यांना अटक केली अशी माहिती त्यांनी दिली. पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नागरिक आणि माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबाच्या आम्ही संपर्कात असून त्यांना आवश्यक ती सर्व मदत केली जात आहे असंही लांबा यांनी यावेळी सांगितलं. भारत आणि अमेरिकेच्या हवाई दलादरम्यान आजपासून एक्झरसाइज स्कोप इंडिया 18 हा अभ्यास सराव सुरू झाला. 14 डिसेंबरपर्यंत होणारा हा संयुक्त अभ्यास पश्चिम बंगालमधल्या कलईकुंडा आणि पानागड या हवाई दलांच्या तळावर होणार आहे. संचलनासंबंधी अनुभवाची तसंच संचलनात्मक क्षमतेत वाढ करण्यासाठी सर्वोत्कृष्ट पद्धतीची देवाणघेवाण हा या अभ्यासाचा उद्देश आहे.
3 डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन म्हणून पाळला जातो. शाश्वत विकासाच्या 2030 कार्यक्रमाअंतर्गत सर्वसमावेशक न्याय आणि शाश्वत विकासासाठी दिव्यांगांचं सक्षमीकरण ही यावर्षीची संकल्पना आहे. दिव्यांगांच्या हक्कांबाबत जनजागृती करण्यासाठी आज देशासह जगभरात विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. दृष्टीबाधितांच्या शिक्षणासाठी कमला मेहता शाळेनं पूरक अशा तंत्रज्ञानाचा समावेश शिक्षण पद्धतीत केला आहे. विद्यार्थी ब्रेल लिपीतल्या पाटीचा उपयोग तर करतातच, पण शाळेनं ब्रेल मी हे आधुनिक आणि माफक दरातलं उपकरणही उपलब्ध करून दिलं आहे. दृष्टीबाधितांना त्यांच्या मातृभाषेत ब्रेल लिपीत डिजिटल माहिती पुरवणारं ब्रेल मी हे जगातलं पहिलं वहिलं स्वस्त डिजिटल उपकरण आहे. नवं सुलभ तंत्रज्ञान हाताशी असल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेणं सोपं होऊन शिक्षणाप्रती त्यांची गोडीही वाढली आहे. म्हणजे आम्ही आम्हाला जर 3 तासांचा पेपर लिहायचा असेल तर पाटीवर पंच करून लिहावे लागते, त्यामुळे आमचे हात खूप दुखतात. आणि आता जे डिव्हाइस निर्माण झाले आहे त्यामुळे आमचे हात दुखत नाही, ते आम्हाला वापरायला सोपे पडतात आणि तेवढ्याच लवकर आमचा पेपर लिहिला जातो. या उपकरणात वापरलेली मॅग्नेटिक ब्रेल एक्युटर तंत्रज्ञान प्रणाली ब्लूटूथ आणि USB जोडणीच्या सहाय्याने ब्रेल मधून ई-बुक्स, MS ऑफिस आणि इतर सॉफ्टवेअर वापरकर्त्याला मिळवून देतात. या तंत्रज्ञानामुळे दृष्टीबाधितांना ब्रेल लिपीतून समाज माध्यमांचा आणि विविध ऍप्सचा वापर करता येतो, ही अत्यंत महत्वाची बाब आहे. ब्रेल मी जसं मी सांगितलं की 3 पद्धती आपण युज करू शकतो. पहिल्या पद्धतीत त्याला कुठल्याही यंत्राशी जोडण्याची गरज नाही आहे, कम्प्युटर किंवा मोबाईल बरोबर. तो त्याच्यामध्ये आपण ज्या फाईल्स बनवतो त्या SD कार्ड मध्ये डिव्हाइस मध्ये सेव्ह होतात आणि ते SD कार्ड कुठल्याही डिव्हाइस व्यक्तीला आपण दिलं. सर्वात चांगली गोष्ट हीच आहे की याच्यामध्ये टेक्स्ट टू ब्रेल आणि ब्रेल टू टेक्स्ट कन्वर्जन होतोय ऑटोमॅटिकली. म्हणजे याचा अर्थ असा की तुम्ही ट्रेडिशनल ब्रेल बद्दल जेव्हा आपण बोललो की पेपर हार्ड कॉपी मध्ये आपण लिहितो तेव्हा मी जे ब्रेल मध्ये लिहिलेलं आहे ते तीच व्यक्ती वाचू शकते जिला ब्रेल येतं. पण आता असं झालेलं की माझे शिक्षक आहेत किंवा माझे पेरेंट्स आहेत ज्यांना ब्रेल येत नाही ते पण मी केलेला होमवर्क वाचू शकतात, कारण मी SD कार्डमध्ये ब्रेलमध्ये लिहिलेली फाईल जी आहे ती डिव्हाइस साइटेड टेक्स्टमध्ये कन्वर्ट करतो आणि जेव्हा डोळ्यास व्यक्ती ती कम्प्युटरवर उघडेल फाईल तेव्हा तिला ती साइटेड टेक्स्ट सारखीच दिसणार आहे. इनोव्हिजननं विकसित केलेलं हे उपकरण आता जागतिक बाजारपेठेतही उपलब्ध असून मुंबईतली झेव्हियर्स, रुईया यासारखी महाविद्यालयं आणि इतर विद्यापीठही या तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. तंत्रज्ञान दिव्यांगांचं सक्षमीकरण करू शकतं या तत्वावर आधारलेलं हे तंत्रज्ञान पूर्णपणे स्वदेशी म्हणजे भारतीय आहे हे विशेष. आपल्या देशात निर्माण होणारं तंत्रज्ञान हे दिव्यांगासाठी वेळेची बचत करणारं तसंच अवघड काम. केंद्र सरकारच्या प्रत्येक योजनेचा लाभ चंद्रपूरच्या नागरिकांना मिळावा यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी म्हटलं आहे. चंद्रपूर इथल्या मुख्य पोस्ट ऑफिस कार्यालयात आज पासपोर्ट सेवा केंद्राचा शुभारंभ करताना ते बोलत होते. नागपूर विभागात वर्ध्यानंतर चंद्रपूर इथं पासपोर्ट कार्यालय सुरू झालंय. केंद्र सरकार सामान्य नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे सर्वतोपरी लक्ष पुरवत असल्याचं अहिर यांनी यावेळी सांगितलं. उद्योग व्यवसाय, शिक्षण, उपचार अशा सगळ्याच क्षेत्रात भारतीयांना जगाशी नातं जोडता यावं यासाठी मोठ्या प्रमाणात पासपोर्ट सुविधा देण्याकडे सरकारचा कल आहे. पासपोर्ट उपलब्ध असणाऱ्या नागरिकांच्या यादीत भारत 3र्या क्रमांकावर असून लवकरच 1र्या क्रमांकावर पोहोचेल असं अहिर यांनी यावेळी सांगितलं. यावेळी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील केंद्रीय सचिव ज्ञानेश्वर मुळे, आमदार नानाभाऊ शामकुळे, महापौर अंजली घोटेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 62व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बेस्ट उपक्रमाच्या वतीनं मुंबईतल्या दादर इथल्या शिवाजी पार्कवर येणाऱ्या अनुयायांसाठी दरवर्षीप्रमाणे 5 आणि 6 डिसेंबर रोजी विविध सोयी सुविधा पुरवण्यात येणार आहेत. त्यासाठी 300 अतिरिक्त मार्गप्रकाश दिवे बसवण्यात येणार आहेत अशी माहिती बेस्ट समितीचे अध्यक्ष आशिष चिंबूरकर यांनी दिली. ते आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
मार्ग प्रकाश दिव्यांचा वीज पुरवठा अखंडित ठेवण्यासाठी चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क कॅडल रोड आणि ओम अपार्टमेंट इथं जनरेटर्स बसवण्यात येणार आहेत असंही ते म्हणाले. डॉ बाबासाहेब आंबेडकर मुंबई दर्शन बस सेवेचं प्रयोजन आहे, त्यासाठी प्रतिप्रवासी 150 इतकं प्रवासी भाडं असेल. तसंच दैनंदिन बस पास शहरी प्रवासाकरता 50 रुपये, उपनगरीय प्रवासासाठी 60 रुपये आणि संपूर्ण प्रवर्तन क्षेत्राकरता मॅजिक 90 रुपये असं उपलब्ध करून देण्यात आला आहे असंही चेंबूरकर म्हणाले. त्याचा लाभ घेता आला नाही, कारण मागच्या वेळेला जो प्रकार त्या ठिकाणी घडला गेला पावसामुळे, यावेळेला आपण अतिरिक्त बस घ्या बस गाड्या त्या ठिकाणी ठेवतोय की जेणेकरून अनुयायी चैत्यभूमीचं दर्शन घेऊन आल्यानंतर मुंबईतल्या अनेक ज्या मोठी ठिकाणं आहेत त्या ठिकाणी भेट देऊ शकतील. विकास करताना भूमिपुत्रांवर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होऊ दिला जाणार नाही, आगरी कोळी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम कटिबद्ध राहू अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. कल्याणमध्ये आयोजित आगरी कोळी महोत्सवाच्या समारोप प्रसंगी ते काल बोलत होते. यावेळी अन्न आणि नागरी पुरवठा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार कपिल पाटील, आमदार रमेश पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कल्याणमधल्या वासुदेव बळवंत फडके मैदानात आगरी कोळी समाज उत्कर्ष मंडळातर्फे 30 नोव्हेंबरपासून आगरी कोळी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं, त्याचा काल समारोप झाला. यावेळी आगरी कोळी समाजाच्या एका पुस्तकाचं प्रकाशनही मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. कोळीवाड्याची समस्या सोडवण्यासाठी मुंबईनंतर इतरत्रही कोळीवाड्यांचं सीमांकन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी वेगळी विकास नियंत्रण नियमावली तयार करत आहोत असंही मुख्यमंत्री म्हणाले. 20 लाख खेळाडूंनी नोंदणी केलेली सीएम चषक ही देशातली वैशिष्ट्यपूर्ण स्पर्धा असून स्पर्धकांची नोंदणी 50 लाखांवर जाईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कल्याणजवळच्या मोहने इथं एनआरसी मैदानावर सीएम चषक जलयुक्त शिवार स्पर्धेच्या फुटबॉल अंतिम सामन्याचं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी त्यांच्या हस्ते व्हॉलीबॉल स्पर्धेतल्या अंतिम विजेत्या संघाचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. हारजीत महत्वाची नाही, संघभावनेतून केलेला खेळ महत्वाचा आहे. खेळामुळे जीवनात खिलाडू वृत्ती निर्माण होते, सांघिक भावना वाढीस लागते असंही ते म्हणाले. मुंबईच्या सुरक्षिततेसाठी नागरिकांनीही सजग राहणं आवश्यक आहे असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत सांताक्रूज इथं 47 नवीन शासकीय पोलीस निवासस्थानांचा हस्तांतरण सोहळा काल झाला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुंबई पोलीस ई आवाज प्रणालीचं उद्घाटन आणि अमिताभ बच्चन अभिनीत मुंबई सुरक्षा आणि जागरूक मुंबईकर या दोन लघुपटांचं प्रदर्शन करण्यात आलं. या नवीन इमारतींमुळे पोलिसांना अतिशय चांगल्या दर्जाची निवासस्थानं उपलब्ध झाली आहेत. याशिवाय पोलिसांना स्वतःच्या मालकीची घरं मिळावीत यासाठी बिनव्याजी कर्ज आणि इतर योजनाही राबवण्यात येत आहेत. पोलिसांना निवासस्थानांचं वाटप करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ई आवास प्रणालीमुळे शासकीय निवासस्थान मिळवण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता येईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. मुंबईचे पालकमंत्री विनोद तावडे, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, पोलीस आयुक्त सुबोध कुमार आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. आपली शेतजमीन ओसाड असल्याचा निर्वाळा कृषी विभागानं दिल्यानंतरही तंत्रज्ञानाची मदत घेत रायगड जिल्ह्यातल्या एका दाम्पत्यानं शेती व्यवसाय करायचं मनावर घेतलं आणि अथक परिश्रम करत नोकरी सोडून शेती करण्याचा आपला निर्णय योग्यही ठरवला. पाहूया त्यांची कहाणी. जिल्ह्यातल्या अलिबाग तालुक्यातलं हे मोठे शहापूर गाव. सचिन भोईर आणि पूनम भोईर हे या गावातलं एक सुशिक्षित दाम्पत्य. या दोघांनीही काही काळ नोकरी केली आणि त्यानंतर चांगली नोकरी सोडून चक्क ओसाड शेतजमिनीतून स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा ध्यास घेतला. त्यांची स्वतःची शेतजमीन आहे. या 2 एकर शेतजमिनीत तंत्रज्ञानाची मदत घेत या दाम्पत्यानं भाजीपाल्याचं उत्कृष्ट उत्पादन तर घेतलंच पण शेततळ्यांच्या माध्यमातून मत्स्यशेती करत भरघोस नफाही मिळवला.
आता जी भाजी आहे त्याच्यामध्ये त्या भाजीला मी कुठल्याही प्रकारचा खत वापरत नसून सगळं कुजलेलं जी सेंद्रिय म्हणजे मच्छीची जी घाण येते विक्रीनंतर जी मच्छीची घाण येते मार्केटमधली ती सगळी घाण घरी आणून 8 दिवस ती कुजून मग तो पाणी मी झाडांना घालते. त्याच्यामुळे सगळी झाडं आहेत ती माझी पूर्ण सेंद्रिय खतावर आहेत की युरिया किंवा सुफला असा कोणत्याही प्रकारचा खत मी झाडांना घालत नाहीये. म्हणून मला उत्पन्न जास्त निघतो आणि ही जी जमीन आहे ना ती आमची खाडी जमीन आहे तर खाडी जमिनीमध्ये एकदा झाड लावलेला जगत नाहीये. तो मला बांधावर एक झाड 4-4 वेळा लावावा लागतो. एक महिनाभर मी तो झाड एक मेला दुसरा लावते दुसरा मेला तिसरा लावते असं 4 वेळा जेव्हा मी एक वांगा लावते तेव्हा तो वांगा जगतो. एका बांधाला मिरची लागवड करते एका बांधाला टॅमॅटो लागवड करते एका बांधाला वांगा लावते तर बाकी बांधांना मी घेवडा वालाचा उत्पन्न घेते. आमचे तलाव कमीत कमी 7 तलाव आहेत त्याच्यातून आम्ही आतापर्यंत गणपतीपासून आतापर्यंत 2 टन मच्छी विक्री झालेली आमची त्याच्यापासून आम्हाला 2.5 लाख रुपये मिळालेले आहेत. जबर इच्छाशक्तीला मेहनतीची जोड मिळाली तर ओसाड शेत जमिनीतूनही स्वतःचा फायदेशीर व्यवसाय सुरू करता येतो हे या दाम्पत्याने स्वतःच्या उदाहरणावरून दाखवून दिलं आहे. कायम कष्ट करून शेतीत नवनवीन प्रयोग करून चांगलं उत्पादन घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी सरकारनं राष्ट्रीय फलोत्पादन योजना सुरू केली. लातूर जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्यानं या योजनेचा लाभ घेत फुल शेतीचा व्यवसाय वाढवून चांगलं उत्पन्न कमवलंय. राष्ट्रीय फलोत्पादन योजनेअंतर्गत फुलं फळं भाजीपाला अशा नाशवंत मालाचा दर्जा आणि आयुष्य वाढवणं स्वयंरोजगार निर्मितीला चालना देणं यासाठी शासनाकडून सहाय्य केलं जातं. लातूर जिल्ह्यातल्या शिरूर आनंतपाळ इथले शेतकरी लक्ष्मण सारोळे यांनी ऊस शेतीला फाटा देत जरबेरा फुलांची शेती सुरू केली. 31 गुंठे जमिनीवर भव्य शेड उभं केलं त्यात आवश्यक तेवढी माती शेणखत पेंट टाकून जरबेराची लागवड केली. योग्य नियोजन करून कमी पाण्यात ही शेती करून चांगलं उत्पन्न ते घेत आहेत. या माध्यमातून मला पाणी फार कमी लागते फुलशेतीला. तर ऊसाची शेती आता करावीशी वाटणं झाले. दुष्काळामुळे पाणी बस होत नाही. शेतात विहिरीला पाणी नाही. एका बोरला थोडं पाणी आहे. शेततळं घेतले त्या शेततळ्यात पाणी स्टॉक केले त्या शेततळ्याच्या माध्यमातून ह्या फुलशेतीला पूर्ण उन्हाळा. यंदा 7 महिने दुष्काळ आहे. 7 महिन्याच्या दुष्काळात मला पाणी मिळेल अशी अपेक्षा करून मला बस होईल एवढ्याला पाणी. आणि त्या माध्यमातून मला उत्पन्नाचं पण चांगलं स्तोत्र वाढलेलं आहे. तर माझ्या ज्या 20 एकर शेतीमधून जितकं उत्पन्न होत होतं तेवढ्या या पॉलीहाऊसमधून मिळत आहे. अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलेला त्यांचा मुलगा संतोष आवड म्हणून त्यांच्यासोबत शेतात काम करतो. एकदा लागवड केल्यानंतर कमीत कमी 3 वर्ष आणि योग्य निगा राखली तर 5 ते 7 वर्ष यातून उत्पन्न मिळू शकतं. यात शासनाची मदत आणि वेळोवेळी मार्गदर्शन यामुळे जरबेरा शेती चांगलीच फुलली असल्याचं संतोष सारोळेनं सांगितलं. आम्ही आज इथं पॉलीहाऊस आम्ही स्थापना केलेली आहे आणि या पॉलीहाऊसमध्ये जरबेरा या पिकाची आम्ही लागवड केलेली आहे. आणि हा जो काही उपक्रम घेतलेला आहे आम्हाला गव्हर्नमेंटचं याच्यामध्ये खूप मोलाचं सहकार्य मिळालेलं आहे. ज्यामध्ये नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन अंतर्गत आपण हे 52x60 मीटर या साईजचं पॉलीहाऊस आम्ही इथं घेतलेलं आहे. यातून आम्ही गेली 1 महिना झाला आम्ही उत्पादन पण चालू झालेलं आहे. दुष्काळी परिस्थिती असताना ऊस लावण्यापेक्षा इतर शेतकऱ्यांनीही अशाच प्रकारे पाण्याचं नियोजन करून विविध प्रयोग करणं आणि नफ्याची शेती करणं गरजेचं असल्याचं कृषी अभ्यासक सांगतात. मुख्यतः सगळं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं त्याची सगळी अगोदर जमीन तयार करणं या सगळ्यासाठी खूप म्हणजे भांडवली लागते मनुष्यबळी लागते. सरकारच्याला काही 33% अनुदान आहे नाही असं नाही आहे पण स्वतःचं पण भांडवल पाहिजे मुख्यतः स्वतःचं मनुष्यबळ पाहिजे आणि कमी कमी पाणी पाहिजेच म्हणजे 5 कमी लागतं ऊसाच्या तुलनेमध्ये खूप कमी पाणी लागतं पण पाणी लागतंच त्यामुळं आणि दररोज याला नियमितपणे फवारणी लागते रोज तोड करावं लागते याला त्याचं पॅकिंग आहे याचं परत वितरण आहे पाठवणं आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे काही असं थोडासा म्हणजे अभ्यासू शेतकरी पाहिजे आणि कष्ट करणारा शेतकरी पाहिजे असं पाहिजे. नियमित कष्ट आणि शासनाची योग्य साथ मिळाल्यानं सारोळे यांची जरबेरा शेती पंचक्रोशीत आदर्श निर्माण करत आहे.
शालेय जीवनात विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात, म्हणून मनावरचा ताण कमी करण्यासाठी त्यांनी सुरुवातीपासूनच खिलाडू वृत्ती अंगी बाणवावी असं आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. नागपुरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मैदानावर आयोजित राज्यस्तरीय शालेय हँडबॉल आणि सॉफ्टबॉल स्पर्धेचं उद्घाटन करताना ते बोलत होते. दिव्यांग खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी आणि प्रत्येक दिव्यांग खेळाडूला शासकीय नोकरीत सामावून घेण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं ते म्हणाले. खेळामध्ये सगळ्या देशाला एकत्र आणण्याची ताकद असते. खेळ हा बालपणाचा अविभाज्य भाग असून त्यामुळे शिस्त, संघभावना, चिकाटी, आत्मविश्वास अशी जीवन कौशल्य आत्मसात करता येतात. म्हणून मुलांनी लहानपणापासूनच झगमगाटाला न भूलता वास्तवात जगावं आणि आपली कारकीर्द घडवावी असा कानमंत्र विख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी मुलांना दिला आहे. ठाणे जिल्ह्यातल्या मुंब्रा इथं एका कार्यक्रमात ते बोलत होते. आगामी पिढीला तिच्या आवडीचा खेळ खेळता यावा, तिला सक्षम करण्याच्या हेतूनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांची आज 134वी जयंती. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ राजेंद्र प्रसाद यांना आदरांजली वाहिली आहे. स्वातंत्र्यवीर असलेल्या आणि देशाचं पहिलं राष्ट्रपतीपद भूषवताना प्रसाद यांनी देशासाठी दिलेलं योगदान अमूल्य आहे असं नायडू यांनी ट्विटरवरून म्हटलं आहे. डॉ राजेंद्र प्रसाद यांचा दृष्टिकोन आजही देशाला आणि देशातल्या नागरिकांना मार्गदर्शक आहे असं त्यांनी म्हटलं आहे. साधी राहणी, उच्च विचारसरणी असलेल्या राजेंद्र प्रसाद यांचं कार्य देशबांधवांसाठी प्रेरणादायी आहे असं मोदी यांनी ट्विटरवरून म्हटलं आहे. रायगड जिल्ह्यातल्या उरण तालुक्यातल्या चिरले गावाजवळच्या एका गोदामाला सकाळी 11:30 सुमाराला लागलेल्या आगीत 3 कामगार सुमारे 70-80% भाजले असून त्यांच्यावर जासई इथल्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जेएनपीटीतून आलेल्या आयातमालाची साठवणूक इथल्या गोदामांमध्ये केली जाते. केमिकल टँकरचा स्फोट झाल्यानं आगीचा भडका उडाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी तालुक्यातल्या राहनाळ ग्रामपंचायत हद्दीतल्या गोदामात भीषण आग लागली असून आग विझवण्याचं काम सुरू आहे. गोदामातील रसायनाच्या साठ्याला आग लागून भडका उडाला. गोदामाच्या मागच्या भागात राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. हवामान. राज्यात येत्या 36 तासात हवामान प्रामुख्यानं कोरडं राहण्याची शक्यता आहे. 5 डिसेंबरला मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच काळात कोकण आणि विदर्भातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक अर्थव्यवस्था आणि देशाच्या प्रगतीसाठी खुल्या व्यापारातले अडथळे दूर होणं काळाची गरज. जागतिक सीमाशुल्क संघटनेच्या बैठकीत वित्तमंत्री अरुण जेटली यांचं प्रतिपादन. भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर आगामी काळात वाढेल तसंच बँकिंग यंत्रणा स्थिर राहील असा मुडीजचा अंदाज. पोलंडमध्ये सुरू झालेल्या जागतिक हवामान बदल विषयक परिषदेत पॅरिस करारातल्या मार्गदर्शक तत्वांना अंतिम स्वरूप दिलं जाण्याची शक्यता. मराठा आरक्षण प्रकरणी खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयात कॅव्हिएट दाखल. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेल्या कार्यकर्त्यांविरोधात पुणे न्यायालयात दाखल करण्यात आलेलं आरोपपत्र 8 डिसेंबरपर्यंत सर्वोच्च न्यायालयातही दाखल करण्याचे राज्य सरकारला आदेश. आणि जम्मू काश्मीरच्या दक्षिण काश्मीर भागातून जैश ए मोहम्मदच्या 10 दहशतवाद्यांना अटक. पोलिसांनी दहशतवादी कटही उधळला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात संध्याकाळी 7 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.